नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शाह. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नमस्कार, मी सागर गवळे. आपण महाराष्ट्र न्यूज मराठी. आज आपण बोरलेला मुळशी कार्यक्रम आमदार माहिती देऊया. यामध्ये वांगणी, वांगणीवाडी आणि कोळवडी आणि मेंजयवाडी असे चार गावांच्या यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना समाविष्ट आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत राज्य सरकारकडून जलजीवन मिशन अंतर्गत या योजनेसाठी जवळपास 6.9 लाख रुपयाची रक्कम मंजूर झाली. काम प्रत्यक्षामध्ये सुरू झालं आहे. आणि आंबोने या तिथून उंजवणी नेतून साधारणतः 100 ते 105 किलोमीटर अंतरामध्ये पुण्यावरून सगळ्या महाडमध्ये विशेष कोकणामध्ये जाणारा सगळ्यात शॉर्टेस्ट आणि कमी अंतराचा हा रस्ता असणार. त्यामुळे गल्ल्या तालुक्याच्या भविष्यात रस्ते रस्त्यापर्यंत आपण पाहतोय मागची 10 वर्ष झाले. तर मोबाईलचा नेटवर्कचा खूप मोठा इश्यू आहे. याबद्दल आपण काय प्रयत्न केला आहे? यामध्ये खरं तर हा विषय केंद्र सरकारच्या अखेरी माननीय संघाने खासदार मोदी सुद्धा या मी आजपर्यंत वेळोवेळी पत्रव्यवहारमध्ये अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मागणी केली आहे. खरं तर संबंधित अधिकारी आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी मध्यंतरी कोविडचं कारण त्या ठिकाणी सांगितलं आहे. कोविडच्या कालावधीमुळे या ठिकाणचा एक टॉवर आहे तो चार्ज जर केला तर मला वाटते या परिसरातला सर्वच मोबाईलचा प्रश्न त्या ठिकाणी संपला तो चार्ज उपयुक्त होईल असा प्रयत्न आमचा आहे.